विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजपर्यंत आपण इतिहास, गणित आणि चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासपद्धतीविषयी थोडक्यात चर्चा केली. पुढचा विषय आहे तो म्हणजे भूगोल. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमचे सर एक डायलॉग म्हणायचे, हिस्ट्री जॉग्रफी बडी बेवफा, रात में पडी दिन में सफा. वाचताना खूप समजल्यासारखं वाटतं पण सकाळी आठवायला ह्याल तर काय आठवत नाही. असे हे दोन विषय आहेत. इतिहास कसा करावा सांगितलंय, आत्तापर्यंत तुमचा इतिहास पूर्ण झाला असावा या अपेक्षेसह भूगोल या विषयाच्या अभ्यासपद्धतीकडे मी येतो आहे. भूगोल हा विषय जागतिक पातळीवरचा सगळ्यात सोपा विषय आहे असं मला म्हणायचं आहे, कारण त्यामध्ये जे वाचतो ते प्रत्यक्षात आपण पाहू शकतो असा हा विषय आहे. भूगोल या विषयाची अभ्यासपद्धती जर तुम्हाला अवलंबायची असेल तर नकाशा भरण्याच्या पासून त्याची सुरुवात करणं अपेक्षित आहे. नकाशा म्हणजे काय, नकाशा भरणे काय असतं, नकाशे कसे ते तयार केले जातात याविषयीची माहिती तुम्हाला शालेय पुस्तकामध्ये असतेच. म्हणून भूगोल या विषयात, कोणताही विषय असू द्या, भूगोल काय आणि कुठलाही, पहिल्यांदा तुम्हाला स्पर्धा परीक्षा ABCD म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर शालेय पुस्तकाशिवाय पर्याय नाही, हे आपलं लाख वेळेस बोलून झालेलं आहे. जेव्हा तुम्ही प्रथम वाचन म्हणून सर्व प्रकारची भूगोलाची 12वीपर्यंतची पुस्तकं वाचता आणि मग त्यानंतर एक कॉमन भूगोलाचा सिलेबस तयार करता तलाठी ते IAS या परीक्षेपर्यंतचा, तेव्हा लक्षात येईल की प्रत्येक परीक्षेमध्ये काही घटक हेडिंग ह्या सारख्या आहेत आणि या सारख्या हेडिंगचा अभ्यास करण्याचा बेस जो आहे तो नकाशा भरण या टॉपिकच्या अंतर्गत येतो. विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा समजून घ्या नकाशे कसे असतात, नकाशे भरणे म्हणजे नेमकं काय हे समजून घेतल्यानंतर ॲटलास म्हणजे काय. ॲटलास म्हणजे असं पुस्तक ज्यामध्ये सर्व प्रकारची ठिकाणं दिलेल्या विषयांतर्गत म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्राकृतिक दाखवलेली असतात नकाशामध्ये, त्या पुस्तकाला आपण ॲटलास म्हणतो. ॲटलास कसा पाहावा, ॲटलासवर एखादं ठिकाण कसं शोधावं, वरची दिशा कोणती, खालची कोणती, डावीकडची कोणती, उजवीकडची कोणती, ह्या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या लक्षात घेतल्यानंतर तुम्ही जे जे वाचाल ते नकाशात भरायला शिका. आता नकाशा भरण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला काही बेसिक ओळख होणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया जगाच्या भूगोलाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नकाशा पाहता, जगाचा नकाशा पाहता कोणता खंड कोठे आहे हे ओळखता आलं पाहिजे. मी जर माझ्यासमोर हा एक व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्ड आहे असं समजतो तर माझ्या दृष्टीने माझा हा हात म्हणजे उत्तर अमेरिका आहे, हा हात म्हणजे दक्षिण अमेरिका आहे, हा भाग म्हणजे युरोप आहे, त्याला लागून आशियाचा भाग आहे, इथे आफ्रिका आहे, इथे ऑस्ट्रेलिया आहे आणि खालचा आणि वरचा भाग हा अँटार्क्टिका आहे. हे जे मला दृश्य रूपात दिसतं आहे तसं तुम्हाला पहिल्यांदा नकाशावर भरता आलं पाहिजे खंड कोणते आहेत, त्या खंडातले प्रमुख देश कोणते, त्यांच्या राजधान्या कोणत्या, राजकीय भूगोल याला आपण म्हणतो. मग कशाला की कोणाच्या सीमा लागल्यात, कोणाचं काय क्षेत्रफळ जास्त आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील नकाशात भरत भरत. सेम भारताच्या बाबतीत करायला लागेल. भारताचा नकाशा घ्या, हे आपलं जम्मू काश्मीर आहे 317 वालं, खाली केरळ आहे, त्याच्या खाली इंदिरा पॉईंट जे की भारताचं दक्षिण टोक आहे, इकडे पूर्वेला अरुणाचल प्रदेश आणि इकडे गुजरात, या दरम्यान जो भारत पसरलेला आहे त्यात कोणतं राज्य कोणाला लागून आहे, कोणत्या राज्याला सर्वाधिक इतर राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत, कोणत्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे, कोणत्या राज्याला इतर देशाच्या सीमा लाभलेल्या आहेत, मला दिसतंय तुम्हाला पण हळूहळू दिसायला लागेल, हे पहा. आणि मग उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना लागणारे राज्य कोणते, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणारे राज्य कोणते, हे नकाशामध्ये भरा आणि ते लिहून काढा, बेस तयार करा. सेम महाराष्ट्राच्या नकाशाला लागू आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तरेकडील जिल्हा कोणता, दक्षिणेकडील जिल्हा कोणता, पूर्वेकडील जिल्हा कोणता, पश्चिमेकडील जिल्हा कोणता, मोठा कोणता, लहान कोणता, क्षेत्रफळाने मोठा कोणता, लोकसंख्येने मोठा कोणता, ही सगळी माहिती तुम्ही पहिल्यांदा भरायला लागेल अभ्यासाच्या सुरुवात करण्याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये. ही माहिती जेव्हा भराल तेव्हा वाचताना तुम्हाला रिफ्लेक्शन येतील की वाचलेले ठिकाण हे नेमके कुठे आहे. हे जेव्हा रिफ्लेक्शन्स यायला लागतील तेव्हा बुद्धीला पटत जाईल की मला ह्यात नेमकी गोष्ट नेमकी कुठे आढळते, काय आढळतं, त्यात काय सब पॉईंट असतात. आणि मग तुम्हाला परीक्षेला असणारे जे हेडिंग आहेत प्राकृतिक भूगोल, बघा प्राकृतिक भूगोल म्हणजे रचना,
मग कुठे आपल्याला महाराष्ट्राचा विचार केला तर माहिती आहे, हा जर महाराष्ट्राचा नकाशा माझ्यासमोर मला दिसतोय तर या ठिकाणी कोकण आहे. कोकणाच्या थोडंसं वर आलं की हा आपला सह्याद्री आहे, इथे सह्याद्रीचा उतार आहे आणि मग त्याला लागून मग हे जिल्हे आहेत, तिथे मग इकडे हे जिल्हे आहेत, त्यातली माती अशी आहे, त्यातले वृक्ष हे आहेत, तिथली पीक पद्धती हे आहे, तिथले हवामान हे आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे नकाशे तयार करा. नदी प्रणालीचा नकाशा तयार करा. एका नकाशात एकच नदी दर्शवा, काला नाही करायचा. उपनद्या दर्शवा, डावीकडून येणारी नदी कुठली, उजवीकडून येणारी कोणती, संगम कुठं होतो, सगळी वाचलेली माहिती नकाशामध्ये भरा. ही माहिती जेव्हा तुम्ही नकाशामध्ये पॉइंट आउट करता त्याच्या साईडच्या पानावर ती लिहून काढता, जेव्हा माहिती वाचता तेव्हा नकाशा दिसतो, जेव्हा नकाशा पाहता तेव्हा माहिती दिसते, ही अवस्था जेव्हा तुम्हाला भूगोलाच्या बाबतीत येते तेव्हा लक्षात घ्यायचं की भूगोलाचे 15 प्रश्न असतील तर 15 पैकी 13 तुम्हाला येतील. पास होण्यासाठी महाराष्ट्रात भारतात पहिल्या देण्यासाठी 9 प्रश्न येणं अपेक्षित आहे. इथे 4 मार्काचा बोनस मिळतो. प्रत्येक विषयाचा हा मिळणारा 4-4 मार्काचा बोनस, तुम्हाला एखादा विषय जर परीक्षा हॉलमध्ये अवघड गेला त्याचा डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी होतो. याचा अर्थ असा की प्रत्येक विषयाचा 100% अभ्यास केला की एक जरी जागा असली तर ती तुमची असते. म्हणजे कोणत्या परीक्षेत किती जागा आहेत, कोणती परीक्षा सोपी असते अवघड असते हे पाहण्यापूर्वी तुम्ही जेव्हा घरी अभ्यास करता, क्लाससोबत अभ्यास करता, मित्रांसोबत अभ्यास करता, तुमच्या अभ्यासाची लायकी आणि लेवल किती आहे हे चेक करा. ग्लास किती भरलेला आहे आणि ग्लास किती रिकामा आहे, दोन्हीची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला कळतील आणि पास होण्यासाठी पाणी किती पाहिजे अभ्यासाचं ते जेव्हा कळेल तेव्हा नक्कीच तुम्ही नोकरी मिळवणाऱ्या बाजूचे असता. या अपेक्षेसह अभ्यास करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अडचणी असेल परत एकदा आम्हाला फोन लावा, आम्ही तुमच्यासाठी आहोत. धन्यवाद.